सो आम्ही मधुबन हनी पार्कला आलेलो आहे आणि आता आपल्याला ते माहिती देणार आहेत, तर ते आपण माहिती ऐकून घेऊया. खूप इंटरेस्टिंग आहे आणि अशी माहिती किंवा अशा गोष्टी आपल्याला पटकन बघायला मिळत नाहीत. सो आम्ही पॉईंट्स बघण्यापेक्षा आम्ही विचार केला की आपण इथे जाऊन काहीतरी इंटरेस्टिंग बघू आणि त्याचा आपण आनंद घेऊ आणि आपल्याला कळेल की काय एक्झॅक्टली आहे त्याचं. मधुबन जिथे मधमाशी आपण म्हणजे मधमाशांचं पालन केलं जातं, मधुपक्ष पालन, तर तिथे आलो आहे. आणि हे महाराष्ट्र शासनाचं आहे, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ मध संचालनालय आहे. मधमाशी आहे, इटालियन मधमाशी आहे, बाहेरच्या राज्यातून आपण आयात करून आणलेले आहेत. आणि हे वर्षाला कमी कमी 40 किलो मधाच उत्पन्न देते. हे फक्त काय आम्ही डेमोसाठी इथे ठेवलेले आहे, बाकीच्या आमचे बॉक्सेस सगळे जंगल भागामध्ये असतात. वर्षातून किती वेळा मध काढतात? जसं भरेल तसं आम्ही काढत असतो. आणि दुसरी आपल्याकडे आहे ती सातरी मधमाशा लहान पिठी आहे, ती पण अशाच पद्धतीचे 8 पोळ्या असतात त्याच्यामध्ये. आणि हे जो खालचा जो भाग आहे हा अंडी पिलावचा भाग आहे, जेव्हा निसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात खायला भेटेल त्यावेळेला वरती मधाचा भाग दिला जातो. तर ह्याच्यामध्ये एकच राणी माशी असते. राणी माशीचं काम आहे फक्त अंडी घालणे. दिवसाला ते 500 ते 1000 अंडी घालते. वरकर माशा आहेत त्या मध आणतात, पाणी आणतात. जी लहान अळी मोठी अळी आहे त्यांना खाद्य पुरवठ्याचं काम करत असतात. तिसरा घटक आहे तो नर आहे. तर नर काय करतो, कुठलं काम करत नाही. एकदा नवीन राणी माशी जन्माला आली की त्या नराचा उपयोग असतो. एकदा काय राणी माशी अंडी घालायला सुरुवात केली, नर कुठला काम करत नाही, तर अशा वेळेला नराला मारून टाकलं जातं. कारण स्टोअर केलेला मध हा नर खात असतो, तर त्यावेळेला नराला मारून टाकलं जातं. तर हिचं बघताय ह्याच्या मिलीफेराच्या मधमाशा आहेत, ह्याच्यामध्ये हे राणी माशी आहे. हे आहे ना, ही राणी माशी दिसते, ह्या माशापेक्षा मोठी आहे. बघा हे दिसते का, ह्या भरकट रंगाची आहे आणि ही मोठी राणी माशी आहे. ते अंडी घालायला घरी शोधते. आणि हे सगळे आहे ते वर्कर आहे. नर आहे तो काळा असतो, तो आता सध्या उपलब्ध नाही ह्याच्यामध्ये. बघितलं एका बाजूला असतो हा. तर हे अंडी पिलावची आहे. जेव्हा निसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात फुलं येतोय जांभूळ, त्यावेळेला ह्या माशासंख्या वाढते आणि त्याला मधाचा वरती भाग दिला जातो आणि त्या मध यंत्राच्या साह्याने आपण मध काढलं जातो. सो आता आम्ही हनी एक्स्ट्रॅक्टरकडे चाललो आहे, तर आपल्याला हे सर आपल्याला दाखवत आहेत की ॲक्च्युली कसं काय होतं, तर आपण तिकडे बघूया कसं होतं. साधारणपणे अशी फ्रेम असते लाकडी, आणि या लाकडी फ्रेमवर हे जे हेक्सागॉन शेपमध्ये जे पोळं बनवलेलं आहे हे मधमाशी स्वतः तयार केलेलं आहे. त्याच पोळ्यामध्ये मधमाशी जी आहे ती मध भरण्याचं काम करते. ज्यावेळेस मधमाशी पूर्ण कॅपिंग करेल त्यावेळेसच तो मध परिपक्व तयार झालेला मध. पूर्ण कॅपिंग झाल्यानंतर आम्ही काय करतो, तर या मधमाशीच्या पेटीमधून ही फ्रेम काढली जाते. ओके. ह्याच्यावरच्या ज्या माशा आहेत त्यांना तिथेच झटका दिला. झटकल्यानंतर या माशाच्या आहेत त्या दुसऱ्या फ्रेमवर निघून जातो. आणि मग ही फ्रेम आम्ही इथे आणल्यानंतर सूर्याच्या साह्याने वरचा जो पापोद्र असतो, वरचं जे कॅपिंग असतं, ते सूर्यनं कट केलं जातं दोन्ही बाजू. आणि कट केल्यानंतर हे असे 1 से 4 फीट जसं आपण हँडलने फिरू, जेवढ्या स्पीडनं आपण ते फिरवत राहतो तसं सेंट्रिफ्युगल फोर्सने तो मत सेपरेट होतो. ओके. पोळं जे आहे ते आहे तसं राहतं, या पोळं परत मधमाशांच्या पेटीमध्ये ठेवतो, जेणेकरून मधमाशांचं काम कमी होतं आणि आपल्याला मध लवकर मिळतं. ओके. हे पोळं बनवण्यासाठी मधमाशाला साधारण 3 ते 4 महिन्याचा कालावधी लागतो. ओके. पूर्ण स्ट्रक्चर. ओके. आपण काय करतो, तर ह्याच्यामधला मध सेंट्रिफ्युगल फोर्सने मध काढल्यानंतर या आहे तसंच पोळं आपण मधमाशांच्या पेटीमध्ये. ओके. मग मधमाशी ऑटोमॅटिकली ह्याच्यामध्ये परत मध भरण्याचं काम चालू. ओके. फुलांमधला मकरंद च्युईंग करतात. च्युईंग केल्यानंतर त्यांच्या पोटामध्ये एन्झाईम असतं, त्या एन्झाईम मध्ये मध तयार होतो. आणि तो मध तयार झाल्यानंतर तो मध तोंडावाटे तिथे सेविंग करतो. मधमाशी साधारण 3 किलोमीटरच्या परिसरामध्ये जाते मधमाशी फुलांमधला मकरंद गोळा करते. 3 किलोमीटरच्या एरियामध्ये जसा फ्लोर असेल त्या फुलांचाच तुम्हाला त्या पेटीमध्ये मध दिसतो.
ऑर्गॅनिक आहे, टोटली डीप फॉरेस्टमधल्या जंगलातल्या वनस्पतींचा मध आहे, जिथे केमिकलची फवारणी नाही, रोड नाही, प्रदूषण नाही, अशा भागामधला कलेक्शन आहे. याच्यामध्ये जांभूळ, हिरडा, येळा, पिसा या वनस्पती आहेत. या पूर्ण वनस्पतींचा हा मध ऑर्गॅनिक आहे. दुसरा आहे तो हा सूर्यफुलाचा मध. सूर्यफुलाच्याच फुलांवरनं मधमाशांनी कलेक्शन केलेला. ओके. आणि हा तिसरा येतो नॅचरल ब्लेंड, तर सर्व शेती पिकांवरचा मिक्स येतो. ओके. असे तीन व्हरायटीचा आपला मध आहे मधुमध या नावाने. ओके. प्युअर आणि नॅचरल ब्लेंड आणि ऑर्गॅनिक. ओके. सेंद्रिय मध जो आहे ना तो शेती पिकापासून बिल्डिंग रोड पासून टोटल जंगलातल्या भागांमध्ये असतो काम करत असतो. आणि हा जो आहे तो आपल्या एरियामध्ये सह्याद्री पट्ट्यामध्ये. ओके. जिथे मधमाशीचा केमिकलशी काही संबंध नसलेला भाग होतो कलेक्शन. ओके. अशी कंटिन्यू अशी तार लागली पाहिजे. हो. पाण्यासारखा ड्रॉप ड्रॉप पडला तर तो डुप्लिकेट मध्ये. हो. तर साधारणपणे अशी तार लागणे गरजेचं. ओ ओके. ही ऍक्च्युली माहिती आपल्याला नसलेली, त्यांनी खूप सुंदर रीतीने बघितलं असेल. हे सेंटर मागे दिसतंय, हे ब्रिटिशकालीन आहे, 1946 याची स्थापना केली आहे. आत्ताच आम्हाला माहिती कळली की ती मधली चिमणी दिसते तिकडे फायरबोन काय फायरबोन फायरबोन करायचे. आणि ती जी उष्णता आहे ती पूर्ण ऑफिसमध्ये पसरेल अशा प्रकारे हे स्ट्रक्चर आहे. आणि प्रत्येक रूमला दोन दरवाजे त्यांनी दिलेले आहेत. आणि वरचा जो पत्रा आहे तो सुद्धा इतका म्हणे स्ट्रॉंग आहे की तुम्ही काढून तो वाकवला तरी वाकत नाही. आणि स्ट्रक्चर पण तुम्ही बघाल किती सुंदर. एक्झॅक्टली, खूप सुपर आहे. आणि बाजूचे जे नवीन छोट्या छोट्या बिल्डिंग बनवल्या त्या आता नवीन महाराष्ट्र शासनाने बनवून घेतलं. एक्झॅक्टली. आणि 1946 पासून हे मधुमक्षी पालन होतंय इथे. आणि इथे बरेच ट्रेनिंग वगैरे दिले जातात. आणि म्हणजे एखाद्या माणसाचं करिअर घडवण्यासाठी एक्झॅक्टली एकदम करेक्ट. खरंच. आणि मेन सांगायचं झालं तर आपला योगायोग असा की आपल्याला ह्याचे संचालकच बिपिन जगताप सर आपल्याला आता भेटणार आहेत आणि ते तुम्हाला माहिती देतीलच. हो. आणि ती माहिती पण मी आता तुम्हाला दाखवणार आहे. सो आता आपण त्यांना भेटूया आणि त्यांच्याकडनंच आपण ही माहिती घेऊया. नमस्कार. मध संचालनालय महाबळेश्वर इथं या ठिकाणी वेगवेगळ्या जातीच्या मधमाशांची माहिती दिली जाते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे राज्याचं मधमाशा पालन आणि मधमाशांचं संशोधन, त्याचबरोबर मधमाशांच्या बाबतची जनजागृती करणारं हे कार्यालय आहे. त्याच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या मधमाशा ज्या असतात त्यांच्या इथं मधमाशांच्या पेट्या आहेत, बीबॉक्सेस आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अल्बर्ट आइन्स्टाईन असं म्हणतात की ज्या काळी मधमाशा या पृथ्वीतलावरून संपतील त्यानंतर अवघ्या 4 वर्षात मनुष्य जातीचं अस्तित्व संपुष्टात येईल. इतकं महत्त्वाचं हे वाक्य आहे कारण का की मधमाशांमुळे आपल्या पिकात किंवा आपल्या आजूबाजूच्या सगळ्या वनस्पतींमध्ये 35-40% एवढं उत्पन्न वाढतं. आपल्या शेतकऱ्यांना याच्याबाबतची माहिती देणं फार महत्त्वाचं आहे कारण एक मधमाशीचं पोळं जाळणं म्हणजे गाव जाळण्यासारखं आहे. त्याचं कारण की मधमाशांचं एवढं महत्त्व आहे. मधमाशा एकत्रित राहतात म्हणून त्याला सोशल इन्सेक्ट म्हणतात. ॲपिस सेराना इंडिका नावाची मधमाशी जी आपली लोकल मधमाशा आहे आणि त्या माध्यमातून आपण या लोकल मधमाशा वाचाव्यात, जंगलातलं हे जे निसर्गचक्र आहे ते अविरत सुरू व्हावं यासाठीचा हा प्रयत्न आहे. मुळात गोष्ट अशी आहे की मधमाशांच्यामुळं मध आणि मेन एवढंच नाही भेटत तर रॉयल जेली भेटते. मधमाशांची विषाची किंमत खूप मोठी आहे. मधमाशांचं विष, पोलन्स, अनेक गोष्टी ज्या असतात त्या खूप महत्त्वाच्या असतात आणि त्या सगळ्या आपल्याला खूप मदत करतात, हेल्पफुल आहे. मधमाशांच्या गुणगुणण्यानेसुद्धा आपला खूप मनशांती मिळते आणि म्हणूनच मधमाशांपासून ॲपिस थेरपी केली जाते ज्याच्यामध्ये मधमाशांपासून विविध रोगोपचारही केले जातात ज्याच्यामुळं माणसाच्या आरोग्यावरतीचा खूप चांगला परिणाम दिसून येतो. आयुर्वेदात मधालाच अमृत असं म्हटलं जातं कारण मध हे पूर्णान्न असं म्हणतात. त्याचं कारणच असं आहे, मधामुळं आपल्या आरोग्यात खूप सुधारणा होते, आपलं जीवन मधासारखं मधुर होतं आणि सगळ्यात महत्त्वाच्या अनेक आयुर्वेदिक गोष्टी ज्या असतात, आयुर्वेदिक औषधं असतात ते आपल्या मधाबरोबरच खावी लागतात. म्हणून मध शुद्ध असणं फार गरजेचं आहे. आणि या ठिकाणी शेतकऱ्यांना मधमाशा पालन
करण्यासाठीचं प्रशिक्षण दिलं जातं. जे मध केंद्र योजना जी राज्यात आता सुरू आहे त्या योजनेच्या माध्यमातून आपण 10 दिवसाचं मधमाशा पालन प्रशिक्षण देतो. मोफत प्रशिक्षण आहे. त्याच्यानंतर आपण मधमाशांचं साहित्य म्हणजे या लाकडी मधपेट्या, जिवंत मधमाशा, आवश्यक असणारं सगळं साहित्य हे 50% अनुदानात देतो शेतकऱ्यांना. आणि विशेष गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस मधाचं उत्पन्न शेतकरी करतात त्यास परत विकत घेण्याचा हमी भाव पण राज्य शासनाच्या या खादी ग्रामोद्योग विभागामार्फत अशा पद्धतीने खरेदी पण केलं जातं. म्हणजे अशी योजना राज्यात एकमेव अशी असेल की ज्यात 50% अनुदान, मोफत प्रशिक्षण आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे खरेदीची हमी दिली जाते. म्हणून मला असं वाटतं ही योजना अत्यंत चांगली योजना आहे. याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी जर फायदा घेतला तर खूप चांगलं होईल. अनेक लोक मला विचारतात की शहरात हे होऊ शकतं का. मी पण आता तेच विचारणार होतो. शहरात अनेकदा आपल्या लक्षात येत असेल की अनेक लोकांना मधमाशांचं पालन करणं आवश्यक वाटतं किंवा मधमाशांचं महत्व निसर्गप्रेमी लोकांना माहीत आहे. पण शहरात सुद्धा जिथं फुलवर आहे किंवा आजूबाजूला बऱ्यापैकी झाडी आहे अशा ठिकाणी मधमाशांच्या आपण 1-2 मधमाशांच्या पेट्या ठेवू शकतो. आणि विशेष अशी गोष्ट आहे की याच्यामध्ये आपण 5 दिवसाचं प्रशिक्षण इथं छंद प्रशिक्षण म्हणून किंवा हॉबीज ट्रेनिंग म्हणून दिलं जातं. ज्याच्या माध्यमातून तुम्ही मधमाशांना हाताळू शकता किंवा त्यांना व्यवस्थितपणे कसं पेटीतून ठेवायच्या, कशा काढायच्या, मध कसा काढायचा ते आपण शिकवतो. शहरात सुद्धा हे करता येईल. लोक म्हणतील की याच्यामध्ये मग किती आम्हाला भांडवल लागेल. तर भांडवलाचा विषय असा आहे की खूप कमी भांडवलात हा व्यवसाय सुरू होतो. सरासरी 4-5 हजार रुपयाला मधमाशांसह ही पेटी भेटते आणि सरासरी 4-5 किलो एवढा मध पेटीतून आपल्याला कलेक्ट करता येतो. आणि आज आपण बघितलं तर ऑर्गॅनिक खाण्याचा रेट सरासरी 1000 रुपये पर केजी आहे. म्हणजे कुठल्याही माणसाला काही न भांडवल जास्त वापरता हा व्यवसाय अगदी सहजपणे सुरू करता येऊ शकतो. व्यवसायापेक्षा मधमाशा वाचवणं, त्यांचं संरक्षण करणं, त्यांचं संवर्धन करणं आणि जनजागृती करणं हेच काम आपल्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. कारण मधमाशा वाचल्या तरच मनुष्य जात वाचणार आहे, तरच निसर्ग वाचणार आहे. निसर्गातल्या अनेक गोष्टी अशा असतात, अन्न सकाळी अशी असते जे निसर्गातील अनेक गोष्टींवरती अवलंबून असते. माणसाच्या बाबतीत अन्न साखळी ही मधमाशांवर अवलंबून आहे. कारण आपल्याला माहीत असेल की 50-200% पीक उत्पन्नात वाढ करण्याची क्षमता केवळ मधमाशीत आहे. म्हणून हा सोशल इन्सेक्ट जागला पाहिजे, त्याची जास्तीत जास्त लोकांना माहिती दिली पाहिजे. आणि म्हणून आपण जेवढ्या लोकांनी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहाल तेवढ्या लोकांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नेला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की मधमाशांच्या बाबतीत आपण जनजागृती जशा पद्धत करतो ती कमी आहे. म्हणूनच असा काही प्रयत्न झाला पाहिजे की मधमाशांबाबत जास्तीत जास्त लोकांना माहिती झाली पाहिजे. मधमाशा ह्या वाचवणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. आणि म्हणून आपल्या राज्यात किंवा आपल्या देशात अन्नधान्याची टंचाई भविष्यात जर होऊ नये असं वाटत असेल ना तर मधमाशा पालनाची माहिती घेणं, मधमाशांना सांभाळ करणं आणि आग्या मधमाशा असतील किंवा कोणत्याही मधमाशा त्यांना जाळून न मारणं हे सुद्धा आपलं एक निसर्ग कार्याचं आहे, देश कार्याचं आहे. मला असं वाटतं तुम्ही सगळेजण हे कराल आणि भविष्यात मधमाशा वाचवल्याचं पुण्य आपल्या पदरी पडेल असा मला विश्वास आहे. खरं आहे, खरं आहे. खूप छान माहिती सांगितली आणि मला ते पण आवडलं की तुम्ही जे आता ज्यांना करायची इच्छा आहे मुंबईमध्ये सो ते पण इकडे नक्कीच हा व्हिडिओ बघितला तर यस करून बघतील. सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपण अनेक ठिकाणी जातो पर्यटनासाठी. बरोबर. परंतु असंही पर्यटन कधी कधी असावं की बटरफ्लाय गार्डन असतं तसं हे हनी बी पार्क गार्डन आहे ज्याच्या माध्यमातून तुम्हाला लक्षात आलं असेल की आजूबाजूला खूप मधमाशा आहेत आणि जिवंत अनेक फुलपाखर आहेत. अनेक इथं सजीव सृष्टी वेगळ्या पद्धतीचे निसर्गात कधीतरी आलं तर अशाही लोकांचा अशाही कीटकांचा अनुभव घ्यावा जेणेकरून आपला निसर्ग खऱ्या अर्थाने कळू शकेल. कळू शकेल तरच आपण भावी पिढीला काहीतरी नवीन देऊ शकतो. निसर्गाच्या जवळ जाणं म्हणजे निसर्गाकडून काहीतरी शिकण्यासारखंच आहे. खरंच आहे. नाही खूप छान माहिती सांगली आणि नक्कीच आपले सबस्क्रायबर्स पण आता येतील इथे व्हिजिट करतील. अजून एक गोष्ट सांगू शकतो की जसं तुम्ही प्रसाद कुलकर्णी प्रसाद ना येस प्रसाद कुलकर्णी ज्याप्रमाणे हे पर्यटनाचे अनेक गोष्टी तुम्हाला दाखवतात त्याचप्रमाणे माझं नाव आहे बिपिन जगताप आणि मी इथं संचालक म्हणून काही वर्ष कार्यरत होतो आणि आता मुंबईला डेप्युटी CEO म्हणून काम करतो. परंतु एक मला तुम्हा सगळ्यांना सांगायचं आहे की बिपिन जगताप पण यूट्यूब चॅनल आहे. मी देखील ह्याची जनजागृती सक्सेस स्टोरीज किंवा ज्यांनी हे केलेलं आहे त्यांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. मी तसं बघायला गेलं तर शासकीय अधिकारी आहे पण मला असं वाटतं की जेवढे प्रसाद सारखी तरुण असतील किंवा माझ्यासारखी लोक असतील हे जेवढे ह्याचा प्रचार करतील तेवढे कमीच आहे.
त्याच्यामुळं तुम्हाला जर ह्याच्याबाबतची अजून जास्त माहिती घ्यायची असेल, ह्याच्यातून यशस्वी उद्योजकांच्या माहिती पाहिजे असेल, तर बी वर्ल्ड म्हणजेच बिपिन जगताप या यूट्यूब चॅनल तुम्ही तिथेही भेट द्या, तुम्हाला याच्या अजून जास्तीची माहिती आणि अजून सक्सेस स्टोरीज पाहायला मिळतील. यस, तर मी नक्की आपल्या चॅनलवर यांची लिंक शेअर करतो, म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये नक्की यांची लिंक बघा. आणि सरांनी खूप सुंदर माहिती सांगितली आणि तुम्हाला बाजूचा एरिया म्हणजे जे काही ॲम्बियन्स आहे तो पण मी दाखवतो. तर सरांनी सांगितलेली माहिती तुम्ही ऐकली असेल तर नक्की तुम्ही या महाबळेश्वरला आलात तर व्हिजिट करा. मी म्हणेन की मस्ट व्हिजिट प्लेस आणि नक्की त्याचा अनुभव घ्या. मी सांगेन की काहीतरी वेगळं आहे, खूप सुंदर आहे आणि महाराष्ट्र शासनाने हा एवढा छान प्रोजेक्ट केला आहे तर त्याला मी म्हणेन की प्रचंड प्रतिसाद द्या. आणि ज्यांना करिअर करायचं आहे, सरांनी सांगितलं असं, ज्यांना करिअर करायचं आहे त्यांनी नक्कीच 5 दिवसाचा जो कोर्स आहे, जो 5 आणि 10 दिवसाचा, तो नक्की आवर्जून करा. आणि सरांचं चॅनल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये मी देतो आहे, तर अजून काही माहिती हवी असेल तर त्यांच्या चॅनलवर जाऊन बघा. हा व्लॉग इथपर्यंत बघितला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, हे तर तुम्हाला सांगायलाच नको. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्लॉग घेऊन मी पुन्हा एकदा येणार आहे तुमच्या भेटीला. आणि तोपर्यंत भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.